मुलांनो आज आपल्याला चैप्टर नंबर टू बघायचा आहे। चैप्टर नंबर टू काय आपला हेल्थ एंड डिजीजेस। हेल्थ एंड डिजीजेस मागच्या चैप्टर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स बघितलं होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस बघितलेत ना। तर असे काही बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत ते आपल्याला ह्युमन बीइंग्सला सुद्धा काय करतात, डिसीज कॉज करतात। म्हणजे आपण काय आरोग्य जे काय आपलं आरोग्य आहे हे आरोग्य या व्हायरसेस किंवा बॅक्टेरियामुळे आपलं आरोग्य धोक्यात येत असतं। तर आपला चॅप्टर हा डिसीज आणि हे असं आहे किंवा हेल्थ आणि डिसीजेस ज्याला म्हणतो आपण। आता कॅन यू रिकॉल्स मध्ये काही क्वेश्चन विचारले बघा। तीन पहिला क्वेश्चन आहे बघा तुम्हाला रिलेटेड टू दिस चॅप्टर, या चॅप्टरला रिलेटेड क्वेश्चन आहेत। Have you ever taken the leave from school due to sickness? Sickness म्हणजे काय? आजारीपणामुळं तुम्ही कधी शाळेतून लिव घेतली कालवेज नेहमी घेतो आपण। शाळेतून थोडस काय पोट दुखलं, थोडस डोकं दुखलं की आपण लगेच सांगतो की माझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय, घरी थांबतो, थांबत की नाही। तर हे कशामुळे घेतो? तर आपल्याला बरं वाटत नसतं, आहे की नाही। आणि कशामुळे घेतो? तर आपल्याला छोटे मोठे आजार होत राहतात आणि त्या आजारामुळं आपण शाळेला जाऊ शकत नाही। दुसरा क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? म्हणजे आता सिक म्हणजे आजारी म्हणतो आपण आत्ताच, नाही की नाही। तर ऍक्च्युली काय होतं सिक होतो म्हणजे आपण? तर वी आर फीलिंग अनवेल, वी फील अनवेल। अनवेल म्हणजे बरं न वाटणे, नाही आपल्याला बरं वाटत नाही। एखाद्या वेळेस आपल्याला ताप आली किंवा डोकं दुखत असेल तर विचारलं आपल्याला आई वडिलांनी कुणी तर आपण आम्हाला बरं वाटत नाही। पण बरं वाटत नाही तर नेमकं काय होतं? मग डोकं दुखतं का, ताप येते का, हातपाय दुखतात? अशा पद्धतीने आपण मग ते एक्सप्लेन करतो डॉक्टर जवळ आणि मग डॉक्टर आपल्याला काही ट्रीटमेंट देतात। तर व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली तर मग काय आपल्याला काय अनवेल, वी फील अनवेल आपल्याला बरं न वाटणे, तसं फिलिंग होत बरं न वाटण्याचं। नंबर तीन, क्वेश्चन नंबर थ्री, समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाइम वी नीड टू कन्सल्ट द डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस, व्हाय इज इट सो हार्ड? क्वेश्चन असा आहे, समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग मेडिसिन, म्हणजे एखादी औषध किंवा गोळी न घेता सुद्धा आपल्याला लगेच बरं वाटायला लागतं, थोडं आपल्याला काही त्रास होतो, डोकं दुखतं बऱ्याच वेळेला किंवा कधी कधी पोट दुखतं आणि लगेच थोड्या वेळाने राहून जातं। तर त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचे काही मेडिसिन बऱ्याच वेळेला घ्यायचं काम पडत नाही। त्यानंतर बऱ्याच वेळेला मग डॉक्टर्स आपला आजार किंवा आपलं जे काही अनवेल फिलिंग्स आहेत आपल्याला हे लवकर राहत नाही, मग आपल्याला त्यावेळेस डॉक्टरकडे जावा लागतं। त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला काय करतात? मेडिसिन देतात, एक पाच दिवसाचं, तीन दिवसाचं किंवा आठ दिवसाचं असं मेडिसिन देऊन ते दोन टाइम मेडिसिन घ्या म्हणतात आणि नंतर परत आम्हाला दाखवण्यासाठी या चेकअपसाठी परत बोलावतात। म्हणजे तुम्हाला जवळपास ते सात आठ दिवस तो आजार राहू शकतो किंवा त्याचा त्रास होऊ शकतो। आता दोन कंडिशन बघितलं आपण, एक तर औषध गोळ्या मेडिसिन न घेता, मेडिसिन न घेता औषध गोळ्या न घेता सुद्धा आजार कधी कधी राहतात, तर अशा आजारांना काय म्हणणार आपण? अक्यूट। त्यांना अक्यूट, अक्यूट म्हणजे थोड्या काळासाठी थोड्या वेळाकरता आपल्याला काही आजार होतात आणि ते म्हणजे काय असतात? अक्यूट डिसीज। आणि काही डिसीज हे कशा असतात? जास्त काळ आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळं किंवा आपण आजारी पडतो, तर जे दीर्घकाळ असणारे डिसीज असतात त्यांना क्रॉनिक डिसीज म्हणतात। काय म्हणतात? क्रॉनिक डिसीज सुद्धा असतात आपल्याला आणि अशा वेळेला आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागतं आणि जी काही मेडिसिन असते परफेक्टली ती मेडिसिन घ्यावं लागते। तर हे झालं त्या तीन क्वेश्चन आपण एक्सप्लेन केले किंवा त्याच्याबद्दल डिस्कस केलं। आता ऍक्च्युअल आपली हेल्थ आणि डिसीज त्यांच्या डेफिनेशन बघू, व्हॉट इज द हेल्थ अँड व्हॉट इज द डिसीज। तर हेल्थ आपली काय असते? हेल्थ म्हणजे बघू आधी, हेल्थ
हेल्थ इज ए स्टेट, हेल्थ इज ए स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल एंड सोशल वेलबींग. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल एंड सोशल वेल बीइंगनेस. सोशल वेल बीइंगनेस पर तर हेल्थ म्हणजे काय मग सोशल वेल बीइंगनेस फिजिकल मेंटल एंड सोशल वेल बीइंग. हेल्थ ही अशी कंडिशन आहे. स्टेट म्हणजे काय कंडिशन स्थिती ज्याला म्हणतो. हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य. हेल्थ म्हणजे मराठीत आपण काय म्हणतो आरोग्य म्हणजे आपलं आरोग्य अशी स्थिती आहे की ती कंप्लीट फिजिकल म्हणजे शारीरिक मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे काय सामाजिक वेलबींगनेस. वेलबींगनेस म्हणजे ह्या तिन्ही कंडिशन्स मध्ये जर आपण चांगले असू तरच आपली हेल्थ चांगली आहे असं म्हणायला. जर मेंटली आणि सोशली आपण चांगले आहेत म्हणजे मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या चांगल्या आहेत पण फिजिकली आपण वेलबींग नाही आहे म्हणजे आपण हेल्थी आहेत का नो. आपली हेल्थ कशी आहे अनवेल आहे किंवा हेल्थ आपली कशी आहे अफेक्टेड आहे. तर जर फिजिकल चांगले आहेत फिजिकल कंडिशन शारीरिक आजार कोणताच नाही आपल्याला. डोकं दुखत नाही पोट दुखत नाही ताप नाही काही नाही. परंतु मेंटल मेंटल कंडिशन आपली जर बरोबर नाही म्हणजेच आपलं वर्तन बरोबर नसेल मेंटल मेंटली आपण व्यवस्थित नसणार मेंटली अनवेल असणार तरी सुद्धा आपण हेल्दी आहेत असं म्हणता येणार नाही. आणि जर फिजिकल आणि मेंटली आपण चांगले आहेत पण सोशली वेलबींग नाही आहे. सोशली म्हणजे सामाजिक दृष्ट्या म्हणजे आपण समाजात राहतो तर समाजात प्रत्येकाशी व्यवस्थित बोलणं व्यवस्थित वागणं हे जर नसलं आपण तर आपण सोशली अनवेल आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण बिमार आहे. तर अशा वेळेला आपल्याला नावबोध ठेवतात लोक म्हणतात हा गाढव आहे हा मोठ्या माणसांना मोठ्या व्यक्तींना व्यवस्थित बोलत नाहीये हा कोणाला काही मदत करत नाहीये. तर अशा प्रकारे आपण सामाजिक दृष्ट्या सुद्धा आजारी असू शकतो. तर हे आजारी असण्याचं म्हणजे फक्त आपल्याला शारीरिक आजार आहे म्हणजेच आपण आजारी आहेत असं नाही. शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असलो तरी आपल्याला मेंटली आणि सोशली सुद्धा तसंच असायला पाहिजे चांगलं असायला पाहिजे. त्यावेळेस आपली हेल्थ ही कशी आहे चांगली आहे म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येतं. तर ही हेल्थची डेफिनेशन आहे बघा. तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबींगनेस. सोशल वेलबींगनेस म्हणजे चांगली असणे स्थिती चांगली असते आहे का. वेलबींगनेस चांगलं असते. त्यानंतर डिसीज. तर डिसीज काय डिसीज इज द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिकल फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. हेल्थ बघितले आपण आता डिसीज म्हणजे रोग त्याला काय म्हणतो आपण रोग. तर डिसीज म्हणजे काय बघूया आता डिसीजची डेफिनेशन. इट इज ए कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल और साइकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. इज कॉल्ड डिसीज. तर बघा
डिसीज म्हणजे ज्याला आपण रोग म्हणतो, तर ही कशी कंडिशन, इट इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डिसीज होतो त्यावेळेस आपल्यामध्ये काही डिस्टर्बन्स होतात, म्हणजे अर्थ येतात. कशामध्ये अर्थ येतात? तर फिजिओलॉजिकल, फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक शारीरिक क्रिया असतात आपल्या, कोणत्या? फिजिओलॉजिकल प्रोसेस. फिजिओलॉजिकल प्रोसेस कोणत्या असतात? डायजेशन, असिम्युलेशन, नाही का, ब्लड सर्क्युलेशन, ह्या सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या फिजिओलॉजिकल आहेत, शारीरिक क्रिया आहेत. आर सायकोलॉजिकल, सायको म्हणजे काय? मानसिक, मानसिक, ह्या दोन्ही क्रिया, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल प्रोसेस, ह्या काय होतात? डिस्टर्ब होतात. कशामुळे? डिसीज मुळे, त्याला आपण रोग म्हणतो. तर जेव्हा आपल्याला रोग होतो त्यावेळेस शारीरिक क्रिया आणि मानसिक स्वास्थ्य ज्याला म्हणतो आपण, त्या दोन्ही गोष्टी काय होतात असतात? डिस्टर्ब होतात, त्या दोघांना अडथळा येतो. आणि म्हणून मी डेफिनेशन काय, इट इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी, इट इज कॉल्ड अ डिसीज. त्यालाच काय म्हणायचं? डिसीज. आणि खाली आपल्याला टाइप्स ऑफ डिसीज सुद्धा दिले बघा, टाइप्स ऑफ डिसीज. तर टाइप्स ऑफ डिसीज मध्ये आपल्याला काही डिसीजचे नाव बऱ्याच वेळेला माहीत असतात, आपल्या घरात सुद्धा काही डिसीज असतात आपल्या वडीलधाऱ्या मोठ्या माणसांना, आई वडिलांना. तर आपण डिसीजचे नाव ऐकतो, डायबिटीज माहिती तुम्हाला, डायबिटीज. डायबिटीज म्हणजे काय? तर डायबिटीज म्हणजे ज्याला आपण मधुमेह म्हणतो, म्हणजेच साखरेची बिमारी, म्हणजेच गोड खाता येत नाही अशा डिसीज मध्ये डायबिटीज ज्याला म्हणतो. शुगर, इट्स अ डिसीज ऑफ शुगर और डिसऑर्डर ऑफ शुगर. तर दुसरा डिसीज दिलाय कॉमन कोल्ड, कॉमन कोल्ड म्हणजे काय? आपला सर्दी ज्याला म्हणतो आपण, नाही का, तरी सर्दी म्हणजे काय असते? कॉमन कोल्ड. तिसरा अस्थमा, अस्थमा ज्याला आपण दमा म्हणतो, तर हा श्वसन आजार आहे, श्वसनाचा आजार. याच्यामध्ये श्वसन व्यवस्थित केलं जात नाही. त्यानंतर डाऊन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम हा कसा आहे? हा अनुवंशिक आजार आहे, मराठी त्याला म्हणायचं अनुवंशिक आजार. किंवा हा कशामुळे होतो? तर हा जेनेटिक डिसीज म्हणतो आपण, त्याला जेनेटिक डिसऑर्डर्स. तर हा डाऊन सिंड्रोम सुद्धा असा एक आजार आहे. त्यानंतर पुढचा दिलाय हार्ट डिसीज, हार्ट डिसीज, हृदय रोग, हृदय रोग. तर डाऊन सिंड्रोमला तुम्ही जेनेटिक सिंड्रोम, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर्स. हे डाऊन सिंड्रोम म्हणजे हे आपल्या गुणसूत्रीय आजार म्हणून, त्याला मराठीत काय म्हणता येईल? गुणसूत्रीय आजार. तर अशा प्रकारचे हे काही डिसीज आहेत. तर आता याच्यामध्ये ह्या टाइप्स ऑफ डिसीज मध्ये आपण त्याचा उद्याच्या पीरियड्स मध्ये काय करू, टाइप्स ऑफ डिसीज मध्ये त्याच्या टाइप्स आणि त्याची टी डायग्राम एक्सप्लेन करू, त्याविषयी बोलू.